मंडळी, वास्तुविज्ञान ही दैनिक पद्धत किंवा शास्त्र आहे ज्यात दैनंदिन घटना किंवा घरगुती वस्तूंशी संबंधित शुभ आणि अशुभ प्रभाव सांगितले जाते. उदाहरणार्थ, एखादी वस्तू आपल्या हातातून पडली किंवा तुटली तरी या घटनेला वास्तूशी जोडले जाते, त्यामुळे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. वास्तुशास्त्रात अशा काही वस्तू आहेत ज्यांचे जमिनीवर पडणे खूप अशुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी जमिनीवर पडणे अशुभ मानल्या जातात. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, मीठ अचानक हातातून खाली सांडणे हे कोणते संकेत देते? मीठ ही एक गोष्ट आहे जी आपण दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा आपल्या हातात घेतो. जर ते अचानक आपल्या हातातून खाली पडले आणि जमिनीवर पसरले तर त्या वास्तूनुसार अतिशय सदोष मानले जाते. हातातून मीठ पडणे हे शुक्र व चंद्राचे नकारात्मक प्रभाव दर्शवितात. जर ही घटना महिन्यातून 2 किंवा महिन्यातून 1 घडली तर काही हरकत नाही. परंतु जर हे वारंवार तुमच्याकडून होत असेल तर हे पाहण्याची गरज आहे की घरात कुठला वास्तुदोष तर नाही ना ज्यामुळे ही घटना घडत आहे, आणि यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. तेल सांडणे हे कोणते संकेत देते? तेलाला शनिदेवाचे प्रतीक मानले जाते आणि प्रत्येक घरात ते वापरले सुद्धा जाते. विशेषतः प्रत्येक घरात मोहरीचे तेल वापरले जाते. नवग्रहात शनी हा न्यायाचा देव मानला जातो. जर तेल चुकून जमिनीवर पडले तर त्याला वास्तूशी जोडले जाते. यामुळे तुमच्या कामात अडथळे येतात आणि घरात वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे बऱ्याचदा पैसे गमावण्यास सुरुवात होते. म्हणून तेल सांडणे टाळावे. दूध सांडणे हे कोणते संकेत देते? असे होऊ शकते की चुकून तुमच्या हातातून दूध सांडू शकते किंवा उकळते दूध उतू जाऊ शकते. पण हे जर अनेकदा घडत असेल तर तुम्ही थोडे सावध असणे आवश्यक आहे. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी काही कारणे आहेत आणि यामुळेच तुम्ही गॅसवर दूध ठेवून विसरता, नाहीतर दुधाचा ग्लास तुमच्या हातून खाली पडतो तर ही चांगली गोष्ट मानली जात नाही. तुमच्या घरात कुठली तरी नकारात्मक ऊर्जा फिरतीये. काळी मिरे खाली पडणे हे कोणते संकेत देते? जर काळी मिरी हातातून खाली पडली तर समजा असे काही कारण आहे की ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरी वाढू शकते. यावेळी पती पत्नीने विशेष काळजी घेतली पाहिजे. हाताने सांडलेली काळी मिरे नकारात्मकतेस प्रोत्साहन देते. जेव्हा हे घडते तेव्हा तुम्ही इतरांशी वाद घालू नका. कुंकवाचे खाली पडणे काय संकेत देते? कुंकू लावताना बहुतेकदा ते जमिनीवर पडत असल्यास हे शुभ लक्षणे नाहीत. जेव्हा हे घडते तेव्हा तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी आणि दर सोमवारी शिवव्रत सुरू करावे. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुष्परिणाम कमी होतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.